नॉन टेक्निकलमध्ये जे काय टॉपिक विचारले गेले होते आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत इझी आहेत स्कोरिंग आहेत ते आता आपण डिस्कस करूया सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन होता सर्क्युलर पण आणि लिनियर पण असं मला समजण्यात आलं आहे सर्क्युलरवर एक क्वेश्चन होता आणि एक लिनियरवर सुद्धा होता नंबर सिरीज होतं ब्लड रिलेशन होतं सिलोजिजमवर क्वेश्चन होते इन इक्वॅलिटी होते पजल होतं त्यानंतर डेटा इंटरप्रिटेशन होता ग्राफ्स होता त्यानंतर वर्क अँड टाईमवर होते Uh, त्यानंतर सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्सिमेशन होते डिस्टन्स डिरेक्शन एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे कॉर्डॅटिक इक्वेशनवर विचारले गेले होते त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसवर विचारला गेला होता कोडिंग डिकोडिंगवर होता आणि एजवर विचारला जाऊ शकतो मला एजच्या बाबतीत नक्की कळलं नाही की क्वेश्चन विचारलं होता की नाही पण एज एक सोपा टॉपिक आहे म्हणून मी इथे ॲड केलेलं आहे आणि अल्फान्युमेरिक सिरीजसुद्धा हो एक सोपा टॉपिक आहे तर हे खूप सोपे टॉपिक आहेत याच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट आणि पझल आहे हे थोडं टाईम टेकिंग आहे तर त्यामुळे बाकी जे जरी तुम्ही टॉपिक कवर केले के किंवा स्ट्रॉंग केलेत तरी चांगल्या लेवलवर स्कोर आहेत तुम्ही करू शकता त्याचा टॉन टेक्निकलसाठी बऱ्याच मुलांचा एक कंप्लेंट असते की टाईम खूप जातो आहे टाईम माझा मॅनेज होत नाही आहे तर त्याच्यासाठी मी काय करू ओके ह्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे एक, एक तुम्ही तर तुम्ही ठराविकच टॉपिक निवडा जे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे मी ते लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे नाहीतर बाकी देण्यासारखे बरेच टॉपिक आहेत पण हे जास्त विचारले जातात आणि कंटिन्युअसली जर तुम्ही बघितलं असेल टेलिकॉमचा पेपर मी रिव्ह्यू केला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरचा पेपर रिव्ह्यू केला आणि आता हा पण तुम्ही बघताय तर ह्याच्या तिन्हीमध्ये जे कॉमन टॉपिक आहेत ते जर तुम्ही सगळ्यात जास्त स्ट्रॉंग केलं तर त्याचे विचारण्याचे चान्सेससुद्धा जास्त आहे तर त्याच्यावर जास्त फोकस करा त्याच्यावर मास्टरी मिळवा आणि जसं जसं तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस करत जाल तसा तसा तुम्हाला ऑटोमॅटिकली ट्रिक्स पण समजत जातील आणि सॉल्व्ह होत पण जाईल ओके सो एव्हरीथिंग बिकम्स इझियर विथ प्रॅक्टिस जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल सुरुवातीला तुम्हाला स्टार्टिंगच्या फेजमध्ये थोडं कठीण वाटेल हळूहळू टाईम तुमचा कमी होत जाईल म्हणजे जो काही क्वेश्चन सोडवायला लागणार आहे तो त्यानंतर ॲक्युरेसी वाढत जाईल आणि फायनली तुम्हाला एकदम इझिली सॉल्व्ह व्हायला लागेल तर मग जो काय उरलेला टाईम आहे जास्त यूज केलात जेवढा तुम्ही यूज कराल परफेक्टली तेवढं तुम्हाला तो सोपा वाटायला लागेल ठीक आहे ते एक करायला आपण बघत जाऊया कशा टाईपचे से क्वेश्चन्स से आहेत ते विचारले जाऊ शकतात तर सिटिंग अरेंजमेंटमध्ये सर्क्युलरमध्ये दिलेलं असतं इथे मी जाणून बजू क्वेश्चन पण प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्याचं सोल्युशन पण प्रोव्हाइड केलेलं आहे म्हणजे एअर प्रॅक्टिससुद्धा तुमची होऊन जाईल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही आत्ता पण करू शकता किंवा नंतर पण एकदा तुम्ही चेक करू शकता पाहिजे स्क्रीनशॉट वगैरे काढून घेऊन ठेवा नंतर प्रॅक्टिस करा ओके तसं सिम्पल एकतर अल्फाबेट्समध्ये दिलेलं असेल पी क्यू आर एस टी यू व्ही किंवा ए बी सी डी वगैरे अशी नावं दिलेली नसतील फक्त अल्फाबेट्स असतील दुसरा एक ऑप्शन आहे की ह्याच्यामध्ये डायरेक्टली नावं दिलेली असतील ओके तर जेव्हा नावं वगैरे देतात तेव्हा ह्याच्यामध्ये थोडं लेंथ वाढते हे hey, जी लेवल म्हणाली तर थोडी कंपेरेटिव्हली आपण बघू शकतो लेंथ पण नाही आहे इझिली सॉल्व्ह होऊ शकतं पण नंतर जेव्हा नावं वगैरे येतात तेव्हा ह्याची लेंथ वाढते थोडं कॉम्प्लिकेटेड व्हायला लागतं आणि आपल्या एक्झामला ए लेवलला वगैरे ह्या थोडं कॉम्प्लिकेटेड लेवलला येऊ शकतं सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटमध्ये जर आलं तर ओके त्याच्यामध्ये पण आहे की एकतर सगळ्याच्या सगळे आतमध्ये बघतायत हे बघा हा बघितला जर तुम्ही सगळ्याच्या सगळ्या आतमध्ये बघतायत त्यामुळे हा कंपॅरेटिव्हली इझी असतो सेकंड पार्टमध्ये अर्धे बाहेर बघत असतात आणि अर्धे म्हणजे काही बाहेर बघत असतात काही जणं आत बघत असतात ते पण सिक्वेन्स वाईज नसतात मे बी बाजूवाले पण सेम डिरेक्शनने ऑपोजिट डिरेक्शनने कसेही बघू शकतात ह्याच्यामध्ये काही फिक्स पॅटर्न नसतो त्यामुळे हा थोडा जो पॅटर्न आहे तो कॉम्प्लिकेटेड होत जातो करेक्ट त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट लिनियरमध्ये पण असू शकते त्याच्यामध्ये पण एकतर सगळे सेम डिरेक्शनमध्ये बघतायत किंवा काही काही जण अपोजिट डायरेक्शनमध्ये बघत आहेत असं सुद्धा असू शकतं त्याच्यामध्ये पण फिक्स जागा पण नसतात हे बघा इथे तुम्ही जर बघितलं तर फिक्स जागा ह्याच्यामध्ये दिलेला नाही आहेत तर असं थोडं डेलेमावालासुद्धा क्वेश्चन्स येते विचारले जाऊ शकतात किंवा तर सरळ सिंपल आपले नावं दिलेली असतात आणि एका डायरेक्शनमध्ये बघतायत सिम्पल येऊ शकतं किंवा सिटिंग अरेंजमेंटला अजून एक टॉप अजून एक पार्ट येतो की दोन लाईनीमध्ये बसलेले आहेत एकमेकांकडे फेस करून बसलेले आहेत किंवा हे ते ह्या डिरेक्शनला बघतात इकडचे ते ह्या डिरेक्शनला बघतात तर त्याच्यामध्ये लेफ्ट आणि राईट आहे हा चेंज होतो कराय इकडे क्वे क्वेश्चन आहे तो कन्फ्युजिंग होऊ शकतो कारण दोघं ज्या डिरेक्शनने फेस करतात त्या अकॉर्डिंग त्याचा लेफ्ट आणि राईट डिसाईड होतो आता ही जी ई आहे ई जो आहे तो खालच्या डिरेक्शनने बघतो त्यामुळे तो बसल्यानंतर त्याचा लेफ्ट आहे तो हा डिरेक्शनला होईल आणि त्याचा राईट आहे तो ह्या डायरेक्शनला येईल फेज जर त्याने खालच्या डिरेक्शनला केला तर ओके तर हा थोडा लेवल वाढते इकडे आपले सिटिंग अरेंजमेंटची प्रॅक्टिस केलं तर होऊन जाईल त्यानंतर नंबर सिरीजमध्ये काय काय टाईप येऊ शकतात एक तर तुम्हाला अशी अख्खी नंबर सिरीज दिलेली असते आणि त्याच्यापैकी कुठला चुकीचा नंबर आहे ते तुम्हाला ओळखायला लागतो ओके म्हणजे ह्याच्यापैकी दोघांमध्ये डिस्टन्स बघायचं का किंवा डिस्टन्स आहे तो दोघांमध्ये जो काय डिफरन्स आहे तो गॅप किती आहे सम काही नंबरची सम केली आहे का किंवा स्क्वेअर आहे का किंवा क्यूब आहे का किंवा असे डिफरंट मल्टिपल पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत ते बनू शकतात तर सिरीजपैकी रॉंग कुठला आहे ते फाइंड आउट करायचं असतो दुसरा असतो की सिरीज अर्धी दिलेली असते त्याच्यापैकी मिडलवाला आहे तो तुम्हाला क्वेश्चन मार्क दिलेला असतो आणि इथेमध्ये काय नंबर येईल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं असतं मागच्या नंबर आणि पुढचे नंबर दिलेले असतात किंवा थर्ड टाईपमध्ये नंबर सिरीजमध्ये असे कंटिन्युअस नंबर दिलेले असतात आणि डायरेक्टली फायनलवाला नंबर आहे तो आपल्याला फाइंड आऊट करायचा असतो हा कम्पेरेटिव्हली आपण इझी असं म्हणू शकतो त्यानंतर नेक्स्ट आहे ब्लड रिलेशन तर ब्लड रिलेशनमध्ये एक तर तुम्हाला डायरेक्टली नावं दिलेली असतील किंवा ए बी सी डी वगैरे दिलेलं असतं तर हे सॉल्व्ह कसं करायचं तर मी सुद्धा ही पर्सनली ट्रिक वापरायचो जर कोणी फिमेल असेल ना फिमेल नाव असेल तर त्याला आपण सर्कलमध्ये ठेवतो जर कोणता मेल असेल तर स्क्वेअरमध्ये करतो जर मॅरिड कपल असेल तर त्याला दोन लाईने आपण असे जॉईन करतो म्हणजे हे दोघं मॅरिड कपल आहेत नवरा बायको आहेत त्यानंतर सिबलिंग्स असतील भाऊ बहीण भाऊबाई वगैरे असतील तर आपण असं करू शकतो हॉरिझॉन्टली जर ब्रदर सिस्टर असेल तर आणि जनरेशनल डिफरन्स असेल म्हणजे मुलगा आणि आई असेल किंवा आई आणि आजी असेल तर आपण हे सिंगल लाईनने असं व्हर्टिकली आपण दाखवतो जनरेशन आहेत ते असे इन्क्रीज होतात आणि जर सिब्लिंग्स असतील तर सिंगल लाईनने आपण असं दर्शवतो डबल लाईन मॅरिटसाठी मेल फिमेलचं तुम्हाला हवं ते तुम्ही तिथे ऑन द स्पॉट पण इंटरचेंज करू शकता असं काही नाही आहे मेल फिमेलच्या जा जागी जा 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 तुम्ही स्वे स्क्वेअर आणि सर्कल आहे इंटरचेंज करू शकता किंवा काही काही जण प्लस आणि मायनस पण डिनोट करतात मॅन असेल तर प्लस फिमेल असेल तर मायनस किंवा वायचं वरचा काहीही तुम्ही तुमच्याप्रमाणे दाखवू शकता किंवा दुसरा डायरेक्टली ए बी सी डी आहे सिंगल लाईनमध्ये दिलेलं आहे तर असं स्क्वेअर वगैरे न करता डायरेक्टली तुम्ही करू शकता डिपेंड करता तुम्हाला क्वेश्चन आहे तो कसा विचारला गेलेला आहे तर डायरेक्टली दिलेलं असं किंवा हा एक फेमस अजून एक आहे की पॉइंटिंग टुवर्ड्स अ पर्ट पर्सन इन अ फोटोग्राफ कमला सेड म्हणजे आपण थर्ड पर्स्पेक्टिवने बोलतो की एक इमेज दाखवली आणि इमेजमध्ये दाखवून एक व्यक्ती बोलते की ह्याचं माझ्याशी इनडायरेक्टली असं रहायचे की ह्याचे वडील किंवा ह्याची मुलगी माझी एक्सेक्स वगैरे लागते सगळ्या ते समथिंग काय ते तुम्हाला सांगतील पण फॅमिली ट्री तुम्हाला त्याच्यासाठी बनवावी लागेल असं या पॅटर्ननुसार पण पर थर्ड पर्सन प पर्स्पेक्टिवने की एका फोटोग्राफकडे बघून असं म्हणालं अशी म्हणाले या टाईपचे क्वेश्चन आहे ते विचारले जाऊ शकतात त्यानंतर सिलॉग्स आहे सिलॉजिझममध्ये काही काही बेसिक असतात खूप बेसिक लेवलचे तुम्हाला स्टेटमेंट दिलेले असतील त्याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन्स आहेत ते ह्याच्यामध्ये प्रोवाईड केलेले असतील आणि ह्या कन्क्लुजनपैकी किती कन्क्लुजन तुमचे करेक्ट आहेत ते तुम्हाला टिक करायचं असतं म्हणजे फक्त ए दोन नंबरचं आहे का की सगळ्याच्या सगळे करेक्ट आहेत फक्त तीन नंबरचं कन्क्लुजन बरोबर आहे का तर हे जे स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंटवरून तुम्हाला वेन डायग्रॅम येथे बनवायला लागते तर वेन डायग्रॅम जर तुम्ही बनवली तर त्या अकॉर्डिंग तुम्ही ते फाईंड आउट करू शकता की हे कन्क्लुजन ह्याच्यामध्ये बसतं आहे का ओके सिलॉक्स थोडं कन्फ्युजिंग होऊ शकतं कारण रिसेंट ट्रेंडमध्ये वाले किंवा वाले वगैरे क्वेश्चन्स आहेत ते हल्ली विचारले जात आहेत तर त्यामुळे हे थोडे कन्फ्युजिंग होतात थोडे ॲडव्हान्स लेवलवर जातात तर त्याची एकदा प्रॅक्टिस येथे करून घ्या तर सिलॉक्स प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीवर डिपेंड करतं की तुम्हाला इझी वाटतं है की टफ वाटतं इझी वाटत असेल तर करा अटेम्प टफ वाटत असेल तर प्रॅक्टिस करून मग एक्झामला जा त्यानंतर इन इक्वॅलिटीवर क्वेश्चन्स असतात एक तर तुम्हाला डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड एक स्टेटमेंट दिलेलं असतं आणि ह्याच्यातून पण आपल्याला फाइंड आउट करत असतं की ग्रेटर दॅन ऑर लेसर दॅन आहे म्हणजे त्यातल्यापैकी पहिलं कन्फ्युजन बरोबर आहे दुसरंच बरोबर आहे की दोन्ही बरोबर आहे की दोन्ही चुकीचे आहेत अशा टाईपचे तुम्हाला ऑप्शन्स आहेत ते विचारले जाऊ शकतात त्याच्यामध्ये टाईप वन आहे की एकतर सिंगल लाईनमध्ये तुम्हाला दिलेलं असतं आणि दुसरा टाईप आहे इथे की अशा तुकड्या तुकड्यांमध्ये दिलेलं असते तुम्ही बघितलं इथे कॉमा आहे त्यामुळे हा एक पार्ट आहे हा दुसरा पार्ट आहे आणि हा एक तिसरा पार्ट आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे आर आणि हे एक एक तो, तो आर एकत्र घेऊन तुम्हाला त्याचं एक कॉमन सेंटेन्स वगैरे ते बनवावं लागतं किंवा पी इज ग्रेटर दॅन यू आहे म्हणतो तर पीवरून आपण इथे आरपर्यंतच दिलं आहे करेक्ट मग आरवरून तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल डब्ल्यू क्यू वा काहीतरी ते शोधावं लागेल ओके पीवरून आरवर गेलो आणि आरवरून तुम्हाला इथे यूवर इथे यायला लागेल ओके तर पीकडून आरकडे जातो आहे आणि आरकडून आपण यूकडे पण जातो तो आपण म्हणू शकतो की पी इज ग्रेटर दॅन यू कारण इथे एक ग्रेटर दॅनचं सिंबॉल आहे तिथे फर्स्ट करेक्ट आहे सिमिलरली सेकंड पण तुम्ही फाइंड आउट करू शकता तर आर आहे तर आरवरून तुम्हाला uh, इथे जायचं आहे ना आर आणि यूचं कॉम्बिनेशन फाइंड आऊट करायचं आहे तिथे कॉमन पोर्शन तुम्हाला कुठला तरी याच्यापैकी एक शोधावा लागेल आणि त्यावरून कन्फ्युजन आहे ते फाइंड आउट करू शकता ओके तर दोन टाईप सांगितले मी एक तर सिंगल लाईन असेल किंवा असे दोन तीन पार्टमध्ये तुम्हाला दिलं असेल ते कंबाईन करावं लागेल नेक्स्ट आहे पझल पझलला मी पर्सनली म्हणाल की तुम्ही लास्टला अटेम्प्ट करा कारण हे लेंदी असतात बरेच त्यामुळे खूप टाईम टेकिंग असतात जरी तुम्हाला वाटलं की कमांड आहे मे बी पॉसिबल होऊ शकतं की एक्झामला तुमचं पझल नाही सॉल्व्ह होणार आणि जरी झालं तरी खूप टाईम कन्झ्युम करेल तुमचं सो बेटर की तुम्ही लास्टला वगैरे ठेवू शकता तर बघितलं तर एवढं मोठं क्वे पझल आहे आणि त्याचं सोल्युशन आहे ते एवढं बनतं डिसेंबर जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत टोटल आता बघितलं ते दोनच वेरिएबल आहेत मंथ आणि पर्सन ट्रान्स्को एईच्या माझ्यामध्ये बावीसला जो आमचा पेपर होता तेव्हा वन टू थ्री टोटल तीन वेरिएबल्स आहेत ते त्याच्यामध्ये दिले होते तर जेवढं वेरिएबल्स वाढतात तेवढं पॉसिबल कॉम्बिनेशन्स वाढतात आणि तेवढा क्वेश्चन्स आहेत ते आपण टफ आहे असं म्हणू शकतो सिमिलरली आता नवीन पॅटर्नमध्ये बॉक्सेसवाले जे क्वेश्चन्स आहेत ते खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत बऱ्याच एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे तर अशा टाईपचे सुद्धा प्रॅक्टिस करू शकता जर इझी आला तर सॉल्व्ह करू शकता त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे आपला डेटा इंटरप्रिटेशन डेटा इंटरप्रिटेशनचा अर्थ आहे डेटा तुम्हाला दिलेला असतो आणि त्याच्यावरून तुम्हाला इंटरप्रेट करायचं असतं किंवा तो जो डेटा आहे त्याच्यावरून तुम्हाला काहीतरी क्वेश्चनची आन्सर फाइंड आऊट करायची असतात तर डेटा आहे एक तर तुम्हाला असा टेबल फॉर्मॅटमध्ये सुद्धा देऊ शकतात त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर ते द्यायचे पाच ऑप्शन दिलेले असतील किंवा दुसरं पॉसिबल आहे की कि तुम्हाला ग्राफच्या माध्यमातून डेटा आहे तो दिलेला आहे त्याच्यावरून सुद्धा क्वेश्चनची आन्सर तुम्हाला करायची असते म्हणजे जास्त काय कॉम्प्लिकेटेड नसतं ॲव्हरेज व्हॅल्यू वगैरे फाईंड आऊट करायचं असते दोन किंवा तीन तुम्हाला दिलेले असतात ग्राफ त्यानंतर बार चार्टमध्ये किंवा बार ग्राफमध्ये तुम्हाला अशा पॅटर्नमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करू शकतात असा लाईन ग्राफमध्ये येऊ शकतात किंवा पाय चार्टमध्ये सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात तर कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेटा आहे ते येऊ शकतं जास्त कठीण नसतो फक्त तुम्हाला थोडं ॲव्हरेज किंवा पर्सेंटेज कॅल्क्युलेशनमध्ये ॲडिशन मध्ये थोडा फास्ट व्हावं लागेल त्यानंतर आम आन्सर तुमचे येतील आणि पाच पाच क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर टाईम अँड वर्कवर क्वेश्चन येथे विचारले जाऊ शकतात बऱ्याचदा विचारतात ॲप्टिट्यूडमध्ये तर एक तुम्हाला नंबर ऑफ मेन फाईंड आउट करा म्हणजे किती जणं वर्कर लागतील ते काम कंप्लीट करायला जर कोण अर्ध्यातच मध्येच सोडून गेला तर किंवा जर मला फास्ट काम करायचं तर मला किती वर्कर वाढवावे लागतील ह्याच्यावरही शेवट म्हणजे मॅनपावर किंवा तुम्हाला किती नंबर ऑफ डेज लागतील ते काम कम्प्लीट करण्यासाठी ते एकदम वर्करच्या बाबतीत पण तुम्ही विचारलं जाऊ शकतो किंवा टाईमच्या बाबतीत पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तर असे दोन टाईप त्याच्यामध्ये बनू शकतात त्यानंतर पाईप एन सिस्टमवर म्हणजे एक जर मला टँक फिल करायचं आहे तर किती हाऊ मेनी टॅप्स विल बी रिक्वायर्ड किती टॅप्स लागतील मला ते एक विचारलं जाऊ शकतं किंवा किती जे पाईप लागतील किंवा टॅप्स लागतील किती टाईम लागू शकतो मला ते जर टँक आहे त्या खाली करायचं आहे किंवा टँक तुम्हाला फिल करायचं आहे तर ह्याच्यामध्ये पण सुद्धा नंबर ऑफ टाइम ड्यूरेशन नंबर ऑफ आवर्स किंवा किती पाईप लागतील हे सुद्धा फाइंड आउट करायला विचारलं जाऊ शकतं नेक्स्ट आहे सिम्प्लिफिकेशन ॲप्रॉक्झिमेशनवर हल्ली हे बऱ्याचदा विचारलं जातं आय बी बी एसच्या पॅटर्नवर ॲप्रॉक्झिमेट करायचं असतं हे तुम्हाला जाणून बुजून असे पॉईंटमध्ये नंबर दिलेले असतात कन्फ्यूज करायला तर ह्याला निअरेस्ट डेसिमलला आपण राउंड ऑफ करू शकतो सेव्हन नाईंटी फोरला सेव्हन नाईंटी फाय घेऊ शकतो पंधरा पॉईंट झिरो झिरो वनला पंधरा घ्या सेवन सिक्स सेवन पॉईंट नाईन नाईन म्हणजे सेवन सिक्स्टी एट आपण घेऊ शकतो त्यानंतर ह्याला बारा घेऊ शकतो ह्याला वन टू सेवन थ्री घेऊ शकतो आणि ह्याला नाईन्टीन आपण घेऊ शकतो ओके तर तुम्हाला बघायला लागेल की डिवाय डिव्हिजन वगैरे कशाने होत आहे किंवा मल्टिप्लिकेशन करायला काय इझी पडतं आहे पर्सेंटेज वगैरे काढायला ते अकॉर्डिंग तुम्ही फाइंड आउट करू शकता डायरेक्टली क्वेश्चन मार्क इथे दिलेला आहे एक तर लास्टला किंवा कधी कधी इथे असं मिडलला पण दिलेलं असतं इक्वेशनच्या त्याच्यावर तुम्ही फाईंड आउट करू शकता फ्रॅक्शनच्या बाबतीत पर्सेंटेजच्या बाबतीत तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजेत इथे सिक्स्टी पर्सेंट ॲप्रॉक्झिमेटली आपण घेऊ शकतो त्यामुळे ॲप्रॉक्झिमेट करून सिम्प्लिफाय करायचं स्टेटमेंट हे त्याचा मागचा उद्देश असतो ओके तर असा सुद्धा क्वेश्चन आहे ते विचारले जातात त्यानंतर डिस्टन्स डिरेक्शन हे सोपे असतात ह्याच्यामध्ये जास्त काय कॉम्प्लिकेटेड नसतात फक्त तुम्हाला डिस्टन्स माहिती पाहिजेत नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथ कुठल्या डिरेक्शनमध्ये असतात ते नॉर्थ ईस्ट त्यानंतर ईस्ट होऊन येतो वेस्टला आणि इथून असतं साऊथला ओके न्यूज फॉर्मॅटमध्ये आपण लक्षात ठेवतो नेहमी नॉर्थ ईस्ट वेस्ट आणि साऊथ ओके असं असं आणि असं पाहिजे तुमचा फोनचा जो काय पॅटर्न आहे तो यापुढे असा चेंज करून घ्या जो नंबरचा पॅटर्न असतो तो डॉट्स वगैरे आपण कनेक्ट करतो ना अनलॉक करायला फोन असा पॅटर्न सेव्ह करून घ्या म्हणजे तुमच्या नेहमी लक्षात घ्या की नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ कुठे आहे तर तुमच्या लक्षात राहत नसेल तर ठीक आहे वळूया पुढे क्वाड्रेटिक इक्वेशन क्वाड्रेटिक इक्वेशन आपण शाळेपासून कॉलेजपासून सोडवतोय युनिव्हर्सिटीमध्ये सोडवले आहेत एक्सची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये फाइंड आऊट करायची असते एक इक्वेशन दिलेलं असतं आणि एक वायचं एक इक्वेशन दिलेलं असतं तर दोनही इक्वेशन तुम्हाला सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू फाइंड आऊट करायची असते कुठल्या फॉर्म्युलाने सोडवू शकतो आपण एक्सची व्हॅल्यू किंवा वायची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए ओके त्याच्यामध्ये ह्याचा जो कोइफिशंट असतो तो असतो ए ह्याचा जो कोइफिशंट म्हणजे ह्याचा जो अठ्ठावीस नंबर आहे हा येथे आता बी आणि सी हा जो लास्टचा जो कोइफिशंट असतो तो असतो सी ओके म्हणजे आपण लिहू लिखुश, लिहू शकतो ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो जर सपोज असा इक्वेशन दिलेलं असेल तर ह्याच्यापैकी एची व्हॅल्यू जर मला काढायची आहे तर ह्या फॉर्मॅटमध्ये टाकून या फॉर्म्युल्यामध्ये टाकून मी एक्सच्या मला एक्स स्क्वेअर आहे म्हणजे एक्सच्या मला दोन व्हॅल्यू मिळतील एक्स वन आणि एक्स टू आणि वायच्या पण मला दोन व्हॅल्यू मिळतील वाय वन आणि वाईट तर त्या दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला कम्पेअर करून सांगायचं आहे की एक्सची व्हॅल्यू नेहमीच ग्रेटर आहे का एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू असेल म्हणजे सपोज आपण एक्झाम्पल घेऊया इथे आहे दोन तीन आणि इकडे आहे दोन आणि ह्याच्यामध्ये चार ओके त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की एक्सची आणि वायची व्हॅल्यू इथे एका ठिकाणी इक्वल झालेली आहे आणि दुसऱ्यामध्ये एक्सची वायची व्हॅल्यू आहे ती ए ग्रेटर दॅन एक्स आहे तर ह्याच्यामध्ये असं असं म्हणू शकतो आपण की वायची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एक्स आहे करेक्ट कारण वायची व्हॅल्यू चार आणि तीनमध्ये जर बघितलं तर मोठी आहे किंवा चार आणि दोनसुद्धा मोठी आहे पण ह्याच्यामध्ये जर बघितलं की वाय जी टू टूची व्हॅल्यू आहे ती इक्वल आहे त्यामुळे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असं इकडे आन्सर आहे ते बनू शकतो तर ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सर नाही माहिती मी फक्त ह्या ह्याच्या जे काही एक्झाम्पल घेतलं त्याच्या अनुसरून तुम्हाला सांगितलं आहे ठीक आहे चौया पुढे सिमिलरली अजून एक मी प्रोव्हाइड केलं आहे प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करू शकता ह्याच्यावरून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता त्यानंतर प्रॉब्लेम्स ऑन एज हे सुद्धा सोपं असतं प्रॅक्टिस केले तर होऊन जाईल एज फक्त फाइंड आउट करायचं जातं ह्याच्यामध्ये दुसरा काय पॉसिबिलिटी बनवू नाही शकत म्हणजे मला तरी आठवत नाही आहे फक्त तुम्हाला डिफरंट डिफरंट कॉम्बिनेशन दिलेली असतील की चार वर्षाने वाढलं आहे तर दोन वर्षापूर्वी एवढं होतं असं तसं इथे तुम्ही बघू शकता मी एक्झाम्पल जाणून बुजून प्रोव्हाइड केलेलं आहे त्यानंतर कोडिंग डिकोडिंग कोडिंग डिकोडिंग म्हणजे एकतर वर्ड टू वर्ड दिलेला असो की जर मी बुक शब्द आहे तो डी आर टी आर लिहा वर्म शब्द आहे तो मी वाय आर डब्ल्यू टी लिहिला म्हणजे सेम नंबर ऑफ तुम्हाला एकतर डिजिट्स देऊ शकते इथे ज्या चार अल्फाबेट्स आहेत ते इकडे तर पण तुम्हाला चार अल्फाबेट्स देतील डिजिट नाही अल्फाबेट्स कारण वर्ड टू वर्ड आहे तर सेम नंबर ऑफ अल्फाबेट असतील किंवा कधी कधी कमी जास्त पण असतील पॉसिबल आहे अल्फाबेट टू अल्फाबेट नंतर दुसरं एक इथे तुम्हाला वर्ड दिलेला आहे आणि त्याला कोड केलं आहे आपण एका नंबरमध्ये ओके तर नंबरमधूनसुद्धा कोड करू शकतो आपण किंवा वर्डमध्ये पण कोड करू शकतो किंवा दुसरा एक फेवरेट टॉपिक आहे हा एक इम्पॉर्टंट पॅटर्न आहे हा बऱ्याचदा विचारला गेलेला आहे की एक तुम्हाला सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याला अशा कुठल्या तरी कोड लँग्वेजमध्ये आपण दर्शवतो ओके तर ह्याच्यापैकी सेम ठिकाणीच दिलेलं असं नाही आहे म्हणजे ब्लॅक शब्द आहे हा सेटसाठीच असेल किंवा ऑरेंज शब्द आहे हा जेटसाठीच असेल असं जा नाही आहे शफल करून दिलेलं असतं तर त्यामुळे तुम्हाला जो कॉमन पोर्शन आहे म्हणजे आता तुम्ही जर ह्या दोन लाईनी बघितल्या तर ह्याच्यामध्ये पर्पल आणि पर्पल शब्द ह्याच्यामध्ये कॉमन दिसतो आहे करेक्ट तर ह्याच्या या दोन ह्याच्यामध्ये कुठला शब्द पर्पलसारखा आपल्याला दिसतो जो रिपीट झालेला आहे तिथे बघितलं तर गेट हा शब्द दोन वेळा रिपीट झाला तर असं म्हणू शकतं की पर्पल शब्दासाठी आपण गेट वर्ड हा यूज केलेला आहे तर असं तुम्ही प्रॅक्टिस करून तुम्हाला समजून जाईल ओके तर कॉमन जो पोर्शन आहे तो तुम्हाला दिसेल काही काही ठिकाणी तुम तुम्हाला काही काही ले सेंटेन्समध्ये दोन दोन वर्ड मे बी कॉमन होऊ शकतात तर अशावेळी थोडं कन्फ्युजिंग होतं ती थोडी ॲडव्हान्स लेवलवर जातात क्वेश्चन त्यानंतर अल्फान्युमरिक सिरीज असतात त्याच्यामध्ये सिंबल्स नंबर आणि अल्फाबेट्स तुम्हाला दिलेले असतात मग विचारतात की वॉवलच्या आधी सिंबल असणारे किती आहेत किंवा अल्फाबेटच्या नंबर सिंबल असणारे किती ठिक किती असे तुम्हाला दिसत आहेत जसं इथे अल्फाबेट नंतर एक सिंबॉल आहे इथे अल्फाबेट नंतर एक सिंबॉल आहे इथे अल्फाबेट नंतर एक सिंबॉल आहे तर असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतो अशा टाईपचे क्वेश्चन त्यानंतर रँक बेस्ड क्वेश्चनसुद्धा असतात की एक लाईनमध्ये जर एवढे स्टुडंट्स लाईनीत उभे आहेत करीमचा रँक आहे सिक्स्टीन फ्रॉम द टॉप इन अ क्लास फोर्टी नाईन स्टुडंट तर वॉट इज द रँक फ्रॉम द बॉटम म्हणजे रँकिंग दिली ह्याच्यामध्ये जास्त स्कोअर करणाऱ्यांचा जर त्याचा वरून सोळावा नंबर येतोय टॉप आणि टोटल फोर्टी नाईन मुलं आहेत करेक्ट जर त्याचा वरून सोळावा येतोय एक पासून त्याचा सोळावा नंबर येतोय तर खालून त्याचा कितवा नंबर येईल उलटा ओके okay, तर ह्याच्यासुद्धा ट्रिक्स आहेत मी तुम्हाला ऑलरेडी सजेस्ट केलेलं आहेत की ट्रिक्स वगैरे बघून घ्या त्यामुळे तुम्हाला अंदाजा येऊन जाईल आणि खूप सोप्या आहेत हे रँकवाले बेस आहेत ते पटकन सॉल्व्ह होतील आणि दुसरं आहे की रँक म्हणजे नंबर वाईज होतं किंवा एका रोमध्ये एवढ्या मुलं आहेत जर ते राईटपासून ह्या नंबरवर असेल आणि लेफ्टपासून जर ह्या नंबरवर असेल तर त्यामध्ये किती मुलं आहेत अशा टाईपचे विचारलं जाऊ शकतं किंवा टोटल नंबर ऑफ पर्सन त्या रोमध्ये ते किती आहेत एकाचाच नंबर लेफ्ट साइडून एवढा आहे आणि त्याचा तेस नंबर राईट साईडने एवढा आहे तर तो टोटल मुलं किती उभे आहेत रोमध्ये असा क्वेश्चन आहे ते विचारला जाऊ शकतं ठीक आहे तर हे होते नॉन टेक्निकलचे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स होते ते तुम्हाला मी सजेस्ट केले हे इझी आहेत आणि त्याचे टाईप पण मी तुम्हाला दाखवले तर एकदा क्वेश्चनची प्रॅक्टिस करा जेवढे नंबर ऑफ क्वेश्चन uh, तुम्ही अटेम्प्ट करा जे मी सांगितलं प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तेवढा इझी वाटायला लागेल हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ह्याच्यावर लक्ष द्या